हाय हॅलो गुड मॉर्निंग. मी मंदार पाटील, भटकंतीच्या नवीन एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचे वेलकम. आणि मी आता सुकुवाळमधल्या बाजारात जाणार आहे आणि खूप लवकर 7 हा बाजार सुरू होतो आणि 1-2 तासातच हा बाजार संपतो. त्यामुळे मी अर्ली मॉर्निंग सगळं आवरून या बाजारात आलो आहे. तशी फारशी गर्दी नाही, पण कोकणाचा जो बाजार कसा भरतो तो बाजार आज तुम्हाला भटकंतीच्या भागात बघायला भेटेल. म्हणजे इथल्या बाजारात काय काय विक्रीसाठी ठेवलं जातं, कशा पद्धतीनं दुकानांची मांडणी असते, आपल्याकडं कोल्हापूरला कशी असते, इकडं कशी आहे, इथलं मच्छी मार्केट आणि एकंदरीत इथली माणसं आणि बाजाराचं एकंदरीत स्वरूप तुम्हाला आजच्या भागात बघायला भेटणार आहे. आणि तुम्ही पाठीमागं बघताय, सकाळचं वातावरण फ्रेश आहे आणि पक्ष्यांचे आवाज येत आहेत चिवचिवाट. आणि पाठीमागं काजूची आंब्याची बाग आहे आणि मी एका बागेत आता आहे. क्या बाग, सुपर. चला तर बाजाराची सैर करूया. कशी दिली केळी? 50 रुपये. लॉकडाऊनचा किती फटका बसला? 1,00,000 रुपयाचा फटका बसतो. बाजारला गर्दी का नाही? बरं, आता मग मंदी आहे, शांत वाटते ना? खूप खूप मंदी आहे. आता हळूहळू सुरू होईल असं वाटतंय. मच्छी मार्केटमध्ये मी आता आलो आहे. आता थोडेसे दुकानं मांडलेत, अजून गाड्या येत आहेत, बघूया तरी नुसती सफर करू एक. हा कुठला आहे? तो
टाकून सर गावठी सुरमई कुठला मासा आहे विलायची सुरमई मग तो किती रुपयाचा मासा आहे दहा किलोचा हा विलायची सुरमई आहे खूप मोठा आहे कसा वाटला कोकणातला बाजार आहे की नाही गंमत आय होप हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आजचा बाजार कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया एका नवीन एपिसोड सोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र